अर्थात यातल्या कोणत्या गोष्टी खऱ्या, कुठल्या स्तरापर्यंत खऱ्या याबद्दलच्या गोष्टी जोपर्यंत स्वतः भाजपचे नेते किंवा उद्धव ठाकरे सांगत नाहीत तोपर्यंत चर्चा तर होणारच. तिकडे राज्यातल्या सत्ता संघर्षाच्याबद्दल सुप्रीम कोर्टात येत्या सोमवारी पुढची सुनावणी होते. या निकालाच्या नंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मांडलंय. मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला तरी चालेल, मात्र सुप्रीम कोर्टाचा आदर राखणं गरजेचं असल्याचं केसरकर म्हणाले. कसं आपण सांगितलेलं आहे सोमवार मंगळवारपर्यंत इंटरिम ऑर्डर निघून जाईल आणि त्याच्यानंतर केस चालत राहील, परंतु इंटरिम ऑर्डर ज्याला हिअरिंग चालू आहे त्यावेळेला आपण योग्य तो मान ठेवायला, तसं मला स्वतःला वाटतं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा तीच भूमिका आहे की आपण योग्य तो मान ठेवला पाहिजे आणि जो काय त्यांचा निर्णय असतो तो सगळ्यांवर बंधनकारकच असतो, परंतु आम्ही जी लढाई केली ती आमच्या सिद्धांतांसाठी आहे, आमच्या तत्वांसाठी आहे. त्यामुळे काय होतंय पुढे हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 15 ऑगस्टपर्यंत होईल असा विश्वास शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी सुद्धा व्यक्त केलाय. सर्व मंत्री स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजवंदन करताना दिसतील असं सांगायलाही सामंत विसरले नाहीत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, हे लवकरात लवकर या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या सुधीर मुनगंटीवारनी देखील काल सांगितलेलं आहे की 15 ऑगस्टच्या अगोदर हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि 15 ऑगस्टला सगळे गार्डियन मिनिस्टर फ्लॅग होस्टिंग करतील.